3 दशकाहून अधिक काळ बस प्रवाशांना सेवा देणारा नौपाडा येथील आईस फॅक्टरी बस थांबा एका रात्रीत चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचे अनेक बस थांबे गायब झाले असतानाच काल रात्री आईस फॅक्टरी बस थांबा चोरीला गेल्याची घटना घडली. आधी राज्य परिवहन सेवेच्या बस इथे थांबत होत्या, त्यानंतर ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्याची अडचण कुणाला वाटली? अनेक वर्ष अडचणीचा न ठरलेला हा थांबा अचानक कुणाला खोपला असा प्रश्न जागरूक नागरिकांनी उपस्थित केलाय. इमारतीच्या बांधकामात अथवा इतर विकासकामात त्याच्या अडथळा नव्हता, विशेष म्हणजे लोखंड विकून त्यातून काहीच रुपये मिळणार होते. अशा वेळेला हा थांबा कसा चोरीला गेला याचं गुड मात्र वाढलंय. बस येथे थांबत होत्या, मागील 2 पिढ्यांना या थांब्यांना आधार दिला होता, तर शहरातील प्रमुख ओळख म्हणून आईस फॅक्टरी बस थांब्याकडे पाहिलं जात होतं. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बस सध्या इथे थांबत असल्यानं ऊन पावसात स्थानिक नागरिकांना सेवेचा लाभ घेता येत होता. शेकडो प्रवाशांना लाभदायक ठरलेला हा थांबा काल रात्री अचानक अज्ञातांनी उखडून नेला. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि जागरूक ठाणेकरांनी एकच कल्ला केला. ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य प्रकाश पायरे यांनी याबाबत प्रतिनिधींशी बोलताना संताप व्यक्त केलाय. याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. येत्या 3 दिवसात बस थांबा पुन्हा जागेवर दिसला नाही तर जनआंदोलन उभारण्यात येईल असंही ते म्हणाले. दरम्यान भाजपाचे शहर अध्यक्ष संजय बागुले यांनीही आयुक्तांना पत्र देऊन पुन्हा थांबा बसवण्याची मागणी केली आहे.